खासदार उदयनराजे भोसलेंनी कॉलर उडवत संजय राऊतांना इशारा दिलाय. छत्रपती घराण्याबद्दल वाईट बोललात तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत असं म्हणत राजेंनी संजय राऊतांना इशारा दिलाय. संभाजीराजेंच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीवरनं शिवेंद्रराजेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी त्यांच्या घराण्यातील कोणी कोणी किती पक्ष बदललेत हे सांगायला लावू नका असं म्हणाले होते. यावर आता उदयनराजेंनी आपल्या खास स्टाईलमध्ये कॉलर उडवत राऊतांना इशारा दिलेला आहे, पाहूयात. तुम्हाला माहितीच नाही ना कोण आहे की आम्ही कोणाच्याबद्दल काय बोलत नाही, वाईट बोलत नाही. आमच्याबद्दल जर कोण वाईट बांगड्या घातल्या नाहीत, कारण छोटं असू दे मोठं असू दे, प्रत्येकाला सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वाभिमान आहे. कोण गप बसणार आहे? आम्ही गप बसणार आहे, आम्ही गप बसणार आहे. बाकी काय पेटलं सगळे चालेल, बघतो. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आलाय. राज्यात बैठकांचं सत्र सुरू झालंय. काँग्रेस नेते शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर पोहोचलेत. मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण बैठकीसाठी पोहोचल्याची माहिती आहे. राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शरद पवारांना भेटायला गेल्याचं समजतंय. राज्यसभा निवडणुकीसाठी सिल्वर ओकवर बैठक होती आहे. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यावेळी उपस्थित आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. अशोक चव्हाण आणि थोरात हे देखील आता सिल्व्हर ओककडे आहेत. काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात मधील या बैठकीत चर्चा देखील होऊ शकते. तर दुसरीकडे खरगे, अशोक चव्हाण आणि थोरात हे सिल्व्हर ओकवर दाखल झालेले आहेत. शरद पवारांच्या निवासस्थानी आता काँग्रेसचे हे महत्त्वाचे नेते दाखल झालेत. आपण पाहतोय मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचं स्वागत देखील आता सुप्रिया सुळे करत आहेत. आणि या महत्त्वाच्या बैठकीत आता राष्ट्रपती निवडीसंदर्भात देखील चर्चा होऊ शकते असा एक अंदाज देखील व्यक्त केला जातोय. राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे राज्यसभा आणि विधान परिषदेवरून आधीच राजकारण पेटलेलं असताना आपण आता पाहतोय राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते शरद पवार यांचं मुंबईतील जे निवासस्थान आहे सिल्व्हर ओक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत.